सौरभ इसापुरे हा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन या देशामध्ये होता। सध्या चालू असलेल्या रशिया युक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तो तिथे अडकला होता। त्याने भारत सरकारशी संपर्क केल्यानंतर त्याला आज रोमानिया ते मुंबई विमान मिळाले आणि त्याचा भारतात येण्याचा मार्ग सुकर झाला। विमानाने मुंबई इथे आल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती। आज मी रचित। रेल्वेने सौरभ इसापुरे आल्यानंतर रेल्वे स्थानक येथे भाजप मिरज शहर अध्यक्ष बाळासाहेब बाळतेकर, जयगोड कोरे, उमेश हारगे। युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध चालू होतं। आमची खरं म्हणजे 24 तारखेला फ्लाईट होती 8:30। क्यू ते राजधानी आहे युक्रेनची। तिथं आम्ही म्हणजे 23 तारखेला रात्री निघालेलो इथनं, म्हणजे हॉस्टेलपासून ते क्यूपर्यंत। तर रात्री म्हणजे 6 वाजता आम्ही लगभग म्हणजे 60 किलोमीटर अंतरावर होतो। तर तेव्हा कळलं की एअरपोर्टच्या शेजारी बॉम्ब पडले। मग तिथनं आम्हाला इंडियन एम्बेसी आणि इंडियन गव्हर्नमेंटचा फोन आला तुम्ही जिथं बोलताय की परत तुम्ही हॉस्टेलला जावा। म्हणजे आमचं हॉस्टेल 550 किलोमीटर होतं क्यूपासून। मग परत आम्हाला हॉस्टेलवर पाठवले। तिथून मग 2 दिवस आम्हाला तिथं हॉस्टेलवर थांबून मग ती आपली भारत इंडियन गव्हर्नमेंट ही केली, म्हणजे इव्हॅक्युएशन लिस्ट केली। त्या 250 पोरांना त्यांनी दररोज म्हणजे दिवसाला त्यांनी 500 पोरांना काढत होती। ते म्हणजे पूर्ण आपल्या युक्रेनमध्ये 18,000 पोरं आहेत। तर 2 विमान शक्य नव्हती, म्हणून 2 दिवस झालं इंडियन गव्हर्नमेंट दिवसाला आता 6 फ्लाईट केलं। आता त्या एका फ्लाईटमध्ये 250 पोरं चालल्या। तिथनं आम्हाला मग युक्रेनमधून रोमेनिया जवळ आहे बॉर्डरवर दुसऱ्या देशात दिल्लीपासून होतो। तिथून मग 2 दिवस इंडियन गव्हर्नमेंट आम्हाला हॉटेलमध्ये ठेवली। हॉटेलमध्ये फॅसिलिटी पण भागलेली, सगळी सुविधा पण भागलेली। तिथून मग आम्ही रोमेनियात बॉर्डर क्रॉस करून इमिग्रेशनचे सगळं करून मग आम्ही चालत आमची फ्लाईट मुंबई फ्लाईट सकाळी 2 वाजता फ्लाईट होती। मग आम्ही मुंबईला आलो आणि मेन म्हणजे भारत सरकारने मोदी सरकारचे अभिनंदन करतो, कारण इतक्या कमी वेळात जास्तीत जास्त पोरांना आपल्या माझीशी परत आल्यावर मी मनापासून आभारचा मानतो। यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले। सौरभ इसापुरे याने युक्रेन मधील युद्ध परिस्थिती त्याचा प्रवास हा अनुभव व्यक्त करत असताना सर्वांच्या अंगावर शहारे आले होते। तोहिद मुल्ला, लोकशासन न्यूज, सांगली।